हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परित्र। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आज आहे माझ्या वैभव लक्ष्मीचा दुसरा शुक्रवार। आता माझ्या घरातली सगळी म्हणजे जेवण आणि भांडी ओटा सगळं झालेलं आहे। आता वाजलेले आहेत, मला दाखवते, बरोबर 10:15 वाजलेले। गावाकडच्या ह्याला आमच्याकडे काही दिडक्याच्या शेंगा म्हणते, ते गावाकडे लागलेले आहे, ते पाठवून दिलेले आहे। मी बाहेरच ठेवलेलं आहे कारण मला हे निवडून ठेवायचं आहे संध्याकाळच्या भाजीसाठी करायला। मटकीची उसळ केलेली आहे भाजीसाठी। मी ओटा जेवण माझं सगळं झालेलं आहे आणि इथं आता देवपूजेसाठी मी देव वगैरे सगळं काढून ठेवलेले आहे। मागच्या शुक्रवारी की नाही घोळ झाला म्हणजे मी रोजची देवपूजा घरची ती आवरली आणि जी वैभव लक्ष्मीची असते की नाही ती म्हटलं माझी सगळी कामं आवरल्यानंतर करायची, आणि सगळी कामं आवरत आवरत 12 वाजून गेले की नाही माझ्या लक्षातच नाही आलं। आणि म्हणतात की 12 नंतर पूजा मांडणी करू शकते पण सेवा रुजू नाही होत, म्हणजे आता वैभव लक्ष्मीला कसं पुस्तक वगैरे वाचायला लागते ना, तर ते वाचू शकत नाही। म्हणून मग मी पूजा पण संध्याकाळी 5 नंतरच केली होती। म्हणून आज की नाही सकाळी लवकर जेवण ओटा वगैरे सगळी भांडी सगळी आवरून घेतली आणि ते काय तुम्हाला दाखवू शकले नाही कारण मला ते पटापट आवरायचं होतं। त्यानंतर आता साहित्य आणलेलं आहे, आता देव काढून ठेवलेले आहेत, आता घरची जी देवपूजा करणार त्यासोबतच मी वैभव लक्ष्मीची पण पूजा करणार आणि त्यानंतर लगेच पुस्तक पण वाचून घेणार। तर इथं गेल्यावेळी आपल्याला खडीसाखर मिळाली नव्हती, तर इथं केळी, इथं खाऊची पानं आहे म्हणजे विड्याची पानं, इथं खडीसाखर मला गेल्यावेळी मिळायला नव्हती, मी साखर ठेवली होती पण ह्यावेळी मिळालेली। आणि त्यांनी आपल्या झाडाची फुलं काय तर पावसामुळे थोडीशीच भेटतात, इथं लाल जास्वंदी महादेवासाठी एक पांढरं जास्वंदी भेटलेलं आहे, त्यानंतर हे आपण कलमी लावलेलं आहे, त्यामुळे काही थोडंसं बाहेरून विकतच आणायला लावले। हे कनी देवाचा पितांबरीनं घासून वगैरे रोजची पूजा करून घेते, त्यानंतर ती पूजा करून लगेच पुस्तक वाचून घेते, नंतर भेटू। आपल्या आता की वैभव लक्ष्मीच्या दुसऱ्या शुक्रवारची की पूजा पण झालेली आहे, माझं पुस्तक पण वाचून झालेलं आहे, त्यानंतर अजून आरती म्हणायची ती मी संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती म्हणेन। तर पहिला की मशीन लावून घेऊया, चला कपडे झाले तो वाळत घालून लवकर काका। गहू चिकट असतं की नाही गव्हाचं पीठ, ते पटकन निघतच नाही, बाहेर ऊन पडलं तोपर्यंत पालथी घालून।
22 तारखेला म्हणजे कालच ना. आज किती तारीख? 23. हां कालच कनी, काल 22 तारीख होती का नाही, संकष्ट चतुर्थी होती, त्यासोबत कनी बाळमामांची पुण्यतिथी पण होती आदमापूरला, त्यानिमित्त कनी असं मासिक छापतात म्हणजे प्रत्येकाला दिलं जातं. श्री संत बाळमामा, हे बघा बाळमामा. जर तुम्ही कधी आला नसाल ना आदमापूरला, तर या आमच्या कोल्हापूरकडे एकदा. तर इथं अखंड हरिनाम महासप्ताह अशी थोडीशी अशी माहिती दिली जाते. हे बघा आपल्या वर्कशॉपची ॲड आहे. हे जे शुभेच्छुका असतात कनी ते देतात. त्यानंतर इकडे बाळमामांची माहिती दिली जाते. ब्रेसलेट दाखवते मी. घातलेला दिसत हातात घालून दाखवते. कसं दिसते सांगा? एकदम नाजूक आहे, सोबर असं, पण रिच वाटते असं घातल्यावर, तेवढंच हातात छान वाटते की नाही. असं कमी शिखरण कोणाला वाटते? ह्यात मी केळी कट करून घातले, साखर जरा कमी पडली म्हणून थोडीशी अजून घालतो, दूध आणि दही घातलं. मला हे असं जास्त आवडतं, फक्त केळी खाण्यापेक्षा असं दूध दही साखर आणि केळी असं घातलेलं की नाही आवडते. या तुम्ही पण खायला, या थोडंसं पाणी पिया. माझं आत्ता सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता वाजले की तुम्ही ते 12:15 वाजलेले आहेत, 12:12 वाजलेले आहेत बरोबर. त्यासोबत की नाही आजचा ब्लॉग पण इथेच थांबूया, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.